नाशिकच्या मतदान केंद्राच्या बाहेर मोठा राडा. काही दिवसापूर्वी सुषमा अंधारे यांनी निवडणुकीपूर्वी पैसे वाटपाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला होता. त्यात त्यांनी महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री यांच्या जळगावातील जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले असा मजकूर टाकत व्हिडिओ शेअर केला होता. आणि आता निवडणुकीच्या दिवशीच दराडे यांचं नाव असल्याचं पैशाचं पाकिट एकाकडे सापडल्यानं गोंधळ निर्माण झालाय. पाकिटामध्ये 500 नोटा असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होते. पाकिट असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या सर्व घटनेवर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. निवडणुकीबाबत अशा पद्धतीने निवडणूक आयोग या ठिकाणी आव्हानं करतात आणि आपण जर बघितलं तर आता जो काही प्रकार आहे हा लोकशाहीला लांचणारा प्रकार आहे. आणि शिक्षक मतदार आहेत, शिक्षक विभागाची ही निवडणूक आहे आणि असं असताना सुद्धा आज ज्या पद्धतीचं प्रत्येक ठिकाणी शिक्षक मतदार संघामध्ये या ठिकाणी पैसे वाटले जातात हे लांचणास्पद आहे. शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्व गोष्टी ह्या पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर व्हिडिओ क्लिप त्याच्या आहेत आणि अक्षरशः त्या ठिकाणी शिवसैनिकांनी रंगे हात त्या ठिकाणी या गोष्टी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे. जो प्रकार झालाय होतोय तो अतिशय ह्या लोकशाहीला काळीमा फासणारा आहे आणि म्हणून आम्ही आपल्या वतीने आपल्या माध्यमातून मागणी करतो. पक्षाच्या माध्यमातून आम्ही मागणी निवडणूक आयोगाकडे करणारच आहोत. परंतु अशा पद्धतीने जर सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून दादागिरी पुन्हा सत्ता हे होत असेल तर माझ्या मते ह्या निवडणुका घेण्याचा अर्थ आहे का? जर असं होत असेल तर लोकशाही आहे का? माझी आपल्याला आपल्या माध्यमातून निवडणूक आयोग आणि प्रशासनाला जरूर विनंती आहे. निश्चितपणे पक्षाच्या वतीने आम्ही अशी मागणी करतोय की प्रचंड मोठ्या भ्रष्टाचार या इलेक्शनमध्ये झालेला आहे. शिक्षक मतदारसंघाला कलंक आहे. ज्या ठिकाणी येवल्यामध्ये पैसे वाटले जातात, मनमाडमध्ये पैसे पकडले जातात, जळगावला पैसे पकडले जातात आणि ते एकाच उमेदवाराचे पैसे पकडले जातात. धुळ्यामध्ये तोच प्रकार आहे आणि नाशिकमध्ये आम्ही आता पुरेसहित आमच्या सगळ्या शिवसैनिकांनी या ठिकाणी ती माणसं पकडलेली आहेत. लेडीज सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहे आणि म्हणून मागच्या वेळेस सुद्धा या निवडणुकीमध्ये मोठा भ्रष्टाचार करून निवडून आलेली मंडळी या ठिकाणी सुद्धा भ्रष्टाचार करूनच पैसे वाटले सुद्धा जे आता एक शांततेने मतदान चालू असताना या ठिकाणी ते पैसे वाटत झाले आणि त्याची चौकशी नीटपणे या ठिकाणी निश्चितपणे झाली पाहिजे. आणि एकच उमेदवार एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे वाटप करतो याचा अर्थ त्यांना विजयाची खात्री नाही आणि म्हणून भ्रष्टाचार करून निवडून यायचं त्यासाठी त्याची चौकशी होणं अत्यंत महत्वाचं आहे. केंद्राच्या बाहेरच पैसे वाटप केलं जात होतं, त्यावर उमेदवारांच्या संदर्भातलं नाव देखील आहे, त्या प्रकारचं चिठ्ठ्या लावण्यात आलेलं आहे. एकूणच या सगळ्या संबंधी वरिष्ठ पातळीवर आपण काय मागणी करत आहात, प्रशासनाकडे काय या सगळ्या संदर्भात पत्र व्यवहार असेल? निवडणूक आयोगाने दुजाभाव न करता याची संपूर्ण चौकशी करावी. पुराव्यासहित तुम्हाला तिथं स्टिकर लागलेले आहे. 3 लेडीज होत्या, 1 जेंट्स होते, हे पैसे वाटत होते. गेल्या 1 तासापासून सगळे मंडळी आमचे शिवसैनिक त्यांच्या पाठीमागे हे करत होते आणि त्यांनी सकाळी पण हा प्रयत्न केला, दुपारी पण निश्चितपणे त्यांना या ठिकाणी पकडलं गेलं. म्हणजे एकाच तालुक्यात नाही पकडलं गेलंय, वेगवेगळ्या ठिकाणी कितीतरी तालुक्यामध्ये पकडलं आणि पकडताना सुद्धा हे किशोर दराडे यांचेच कार्यकर्ते होते, त्यांच्याच पद्धतीने पैसे वाटले गेले याची खऱ्या अर्थाने चौकशी होणं महत्वाचं. पक्षप्रमुखांना तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.